आता मला राज सरांचा फोन आला राजसाहेबांचा आणि ते म्हणाले की परवाच्या दिवशी अकरा वाजता मला भेटायला या तर आज मी सकाळीनं साडेसात वाजताच मीरा रोडून निघालो आहे मी नऊ वाजता शिवाजी पार्क दादरला पोहोचलो आणि अकराच्या वेळेच्या आधी अडीच तास मी तिथेच फेऱ्या मारतो आहे का तर मला असं वाटलं की काय होणार आहे ते भेटल्यावर पहिल्यांदा काय म्हणणार आहेत आपली तंतर ना आणि मी त्यांच्या घरात गेल्यावर घरच्या ग्रुपवर मेसेज टाकला मी मी की।, की मी त्यांच्या घरात येऊन बसलो आहे तेव्हापासून आमचे बाबा सारखे बीपी चेक करत आहेत त्यांना असं वाटतंय आणि मी हे जाऊन राजसाहेबांना सांगितलं की म्हणलं हो आमच्या घरचे अगदी धडधडत आहे त्यांना की मी तर ते मला बरं तेही एवढे मुश्किल आहेत मी जेव्हा त्यांच्या घरातून बाहेर पडलो मला असं म्हणाले की घरच्यांना सांगा सुखरूप बाहेर पडलो म्हणून <laughs> तर मी म्हणला हो असं काय आहे पण ते त्यांना वाटत होतं की तुमच्याकडे गेले तर विषय काय होणार आहे गप्पा काय निघणार आहेत ते होते त्यांच्या पत्नी होत्या शर्मिला ताई आणि आम्ही गप्पा मारल्या बरं ह्याच्यामध्ये कुठेही चर्चा करून तू असं का लिहिलं तसं का लिहिलं काहीही नाही इन जनरल तुझं काय चाललं आहे तुझं नाटक कसं चालू आहे कुठे राहतोस तुझ्या घरी कोण कोण असतं मग आपल्या भारतामध्ये असा पिक्चर त्या म्हणजे सिनेमा राजकारण भारत महाराष्ट्र अशी सगळी चर्चा त्यांनी माझ्याशी केली आणि आनंदाने केली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट